नमस्कार मंडळी, गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांना तुफान मनोरंजन करणारा आणि खळखळून हसवणारा एक महत्त्वाचा शो म्हणजे चला हवा येऊ द्या। या शोच्या माध्यमातून आपल्यासारखे वाटणारे सर्वसामान्य व्यक्ती कलाकार म्हणून ओळखले जाऊ लागले, आपल्या विनोदी भूमिकातून घराघरात जाऊन पोहोचले। तर हे सर्व कलाकार एका भागासाठी किती मानधन घेतात बरं, तर आपण जाणून घेऊया। चला तर मग तर सुरुवात करूया लेडीज फर्स्ट श्रेया बुगडेपासून। श्रेया बुगडे ही चला हवा येऊ द्या शो मधील पहिली महिला विनोदी कलाकार आहे। मीडिया रिपोर्टनुसार ती एका भागासाठी 80,000 रुपये एवढे मानधन घेते। त्यानंतर पोस्टमन म्हणून सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारे सागर कारंडे एका भागासाठी 70,000 रुपये एवढे मानधन घेतात। विनोदांचं कमाल टायमिंग असलेला भाऊ कदम एका भागासाठी 80,000 एवढे मानधन घेतात। तर अभिनेते भारत गणेशपुरे हे एका भागासाठी 75,000 रुपये एवढे मानधन घेतात। स्त्रीपात्र साकारणारे तसेच सुनील शेट्टीची भन्नाट ऍक्टिंग करणारे कुशल बद्रिके हे देखील एका भागासाठी 70,000 ते 80,000 रुपये एवढे मानधन घेतात। तर कीर्ती लहान पण मूर्ती महान असे असणारे अंकुर वाडवे एका भागासाठी 60,000 ते 70,000 एवढे मानधन घेतात। तर आपल्या सगळ्यांना ढोलकीच्या तालावर नाचवणारे ढोलकी वादक तुषार देवल हे देखील एका भागासाठी 65,000 एवढे रुपये मानधन घेतात। हसताय ना, हसायलाच पाहिजे, ओळखलं ना। तर असे शोची श्री गणेशा करत येणारे आपले अँकरिंग म्हणजे निलेश साबळे सर, लेखक दिग्दर्शक आणि निवेदक असणारे निलेश साबळे सर हे एका एपिसोडसाठी अंदाजे 1 ते 1.5 लाख एवढे मानधन घेतात। तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली अपडेट? अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सपर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।